शेतकरी बांधवांनो, आज आपण आले पिकातील मुळांच्या सुदृढ वाढी संदर्भात चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, कुठल्याही पिकाच्या लागवडीनंतर त्याचा मुख्य पाया हा त्यांची मुळे असतात. जसे एखादी बिल्डिंग बांधताना तिचा पाया जेवढा भक्कम तेवढी ती बिल्डिंग भक्कम असते, तसेच पिकांची मुळे जेवढी सक्षम व भरपूर तेवढे ते पीक सुदृढ व जोमदार असते. या मुळांच्या सुदृढ वाढीसाठी चांगल्या प्रकारच्या ह्युमिक ऍसिड व अमिनो ऍसिडचा ड्रिपद्वारे वापर खूप फायदेशीर असतो. या दोघांच्या एकत्रित वापराने जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात, म्हणजे जमीन भुसभुशीत होते, मातीच्या कणातील पोकळी वाढते व त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच जमिनीत रासायनिक बदली होतात, म्हणजे जमिनीची काट्यान विनिमय क्षमता म्हणजे काट्यान एक्सचेंज कॅपॅसिटी वाढते, ज्यामुळे जमिनीतील स्थिर असलेल्या अन्न घटकांचा झाडांना सुरळीत पुरवठा होतो. झाडांना सर्व अन्न घटकांचा भरपूर पुरवठा झाल्यामुळे झाड जोमाने वाढते. जमिनीत जैविक बदली होतात, म्हणजे चांगल्या ह्युमिक ऍसिडचा खाद्य म्हणून वापर झाल्यामुळे जमिनीतील नैसर्गिक चांगल्या बॅक्टेरिया व बुरशींची जोमाने संख्या वाढते. त्याचा पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी व अन्नद्रव्य वहनासाठी खूप फायदा होतो. अशा प्रकारे जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून मुळांच्या सुदृढ वाढीस खूप मदत होते. यासाठी धनश्री ॲग्रो इंडस्ट्रीजच्या युमिस्टा WG या ह्युमिक ॲसिडचा व इंटेक या एल अल्फा फ्री अमिनो ॲसिडचा एकत्र वापर करावा. त्यासाठी युमिस्टा WG हे 400 ग्रॅम व इंटेक 500 मिली प्रति एकर दर 30 दिवसांनी नियमित वापरावे.